हरिओं नमस्ते प्रिय छात्रा कल तरगति ना संस्कृत भाषे महत्व ऐन संस्कृत भाषे संस्कृत भाषे नम संस्कृत यहाँ को इत्यादि विचार संप्रदाय संस्कृत तरगति आरंभदे ना गणेशन सरस्वती ध्यान वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभा निर्विघ्न कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। संस्कृत विश्व भाषा संस्कृत नम्मन्न परिचयिसुवुदरे उपयोग अदे रीति
सह एषः युवनो सह अवन एषः बालकः अस्ति सह बालकः अस्ति एषः गणेशः अस्ति सह दिनेशः अस्ति एषः क्रीडति सह गायति गायति क्रीडति क्रीडति एषः आगच्छति सह गच्छति एषः आगच्छति सः गच्छति आगच्छति गच्छति आगच्छति गच्छति आगच्छति मीन्स् कमिंग गच्छति मीन्स् गोइंग हीगे एरडने शब्दगळन्नु सेरिसिकोंडु नावु सेंटेन्स् अन्नु एषः सः इल्लि पुल्लिंगवन्न मात्र तन्न पुल्लिंग इद्दाग मात्र ई शब्दवन्न उपयोगिसुत्तारे एषा सा संस्कृत वर्णमाल कल आलि कल हिंदी भाषा नम राष्ट्रभाषा आगे हिंदी भाषा ज्ञान नमेंगे अदर अक्षर ज्ञान नमेंगे गमन हिंदी भाषा बरी यीतिया ज्ञान नमेंगे बेको अदिंतू स्वल्प ज्ञान संस्कृत भाषा अक्षर बरी या उच्चारण स्वल्प विभिन्न उच्चारण बरी स्वल्प नियम अनुसरी अक्षर हिंदी अक्षर का संस्कृत अक्षर अक्षर हिंदी भाषा बरी उच्चारण स्वल्प गमन अनिवार्य नोड़ वर्णमाला वर्णमाले अक्षर समूह भाषा वर्णमाला अक्षर समूह अक्षराणां समूह ग्रूप ऑफ लेटर्स संस्कृत भाषा अक्षर मूर्व विध उदाहरण स्वरा अयोगवाह व्यंजनावली उदाहरण स्वरा स्वतंत्रतया उच्चार्यमानाः वर्णाः स्वराः इंडिपेंडेंट लेटर्स आर वर्ड्स स्वतंत्रवागि उच्चरिसुव अक्षरक्के स्वरगळु एंदु करेयुत्तारे नोडोण स्वराः प्रोनौंस माडुव हेगे अ आ इ ई उ ऊ ऋ रु लृ ए ऐ ओ औ हीगे 13 स्वरगळु अयोगवाहौ अम अनुस्वारः अह विसर्गः अयोगवाहौ अनुस्वारः महेश्वर सूत्रानि कलिसिदरे व्यंजनानि बेरे भाषेयल्लि उच्चरिसिद हागे नावु व्यंजन उच्चारण कन्नड स्वर सहाय उच्चर अक्षर व्यंजन करिये संस्कृत अर्थमात्र उच्चार्यमाण व्यंजन अर्थात अर्ध समय उच्चारण अक्षर अंदर व्यंजन नोड़ बरियो क्रम हे अर्धाक्षर हे पूर्णाक्षर आगे क प्लस पूर्णाक्षर से नम सम भाषे अर्धाक्षर
ವ್ಯಂಜನ ಆಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನ ನೋಡಿ ಹೇಗೆ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಕ ಖ ಗ ಘ ಙ ಚ ಛ ಜ ಝ ಞ ಟ ಠ ಡ ಢ ನ ತ ಥ ದ ಝ ನ ಪ ಫ ಬ ಭ ಮ ಯ ರ ಲ ವ ಶ ಷ ಸ ಪ. ಇದನ್ನ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಪೂರ್ಣಾಕ್ಷರವಾಗಬೇಕು ಅಂತಾದಾಗ ಈ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಸ್ವರವನ್ನು ಸೇರಿಸಿದರೆ ಆವಾಗ ಕ ಪ್ಲಸ್ ಆ ಕ ಕ ಖ ಗ ಘ ಣ ಹೀಗೆ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದರ ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನಿಗೆ ಆಯಿತು ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಕಲ್ತಿರಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ನಿಮಗೆ ಏನು ವರ್ಕ್ಶೀಟ್ ಅಂತ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅದರೊಳಗಡೆ ನೀವು ಈ ವರ್ಣಮಾಲೆಯನ್ನ ನೀಟಾಗಿ ಓದಂತೆ ಬರೀಬೇಕು. ಮುಂದೆ ಇದರ ವಿಭಾಗಗಳನ್ನ ನಾನು ನಿಮಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ.